शंभराव्या नाट्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून 12 ते 15 हजार प्रेक्षक बसतील एवढ्या भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील नॉर्थकोट मैदानावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई मध्यवर्ती शाखेचं शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूरच्या नाट्य परिषद शाखांकडून आयोजित करण्यात येत आहे. या 100व्या विभागीय नाट्य संमेलनाचं उद्घाटन शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून 2 दिवस रसिक श्रोत्यांसाठी कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे. रविवारी सायंकाळी 4:30 वाजता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संमेलनाचा हस्तांतरण सोहळा पार पडणार आहे. या संमेलनात मराठी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर, सोनाली कुलकर्णी, रिंकू राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान या नाट्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून त्यासाठी नॉर्थकोट मैदानावर मुख्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. 10 ते 12 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता या मंडपाची असून भव्य स्टेज देखील उभारण्यात आला आहे. कलाकार या स्टेजवर सराव करत आहेत. दरम्यान सोलापूरकरांनी या विभागीय नाट्य संमेलनाला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावावी असं आवाहन संमेलनाचे समन्वयक कृष्णा हिरेमठ यांनी केलं. जवळपास 10 ते 12 हजार या ठिकाणी रसिक प्रेक्षक बसतील एवढा सभा भव्य सभामंडप या ठिकाणी केलेला आहे आणि पूर्वरंग म्हणून 21 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत या ठिकाणी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये अनेक नाटक या ठिकाणी प्रतीत यश नाटक या ठिकाणी सादर करण्यात आलेले आहेत. अनेक नाटक या ठिकाणी झाले, बालनाट्य झाले, एकांकिका झाल्या, अनेक हास्यविनोदी कार्यक्रम झाले, त्याला भरभरून सोलापूरकर रसिक प्रेक्षकांनी माईबापांनी प्रतिसाद दिलेला आहे. तसाच प्रतिसाद या ठिकाणी देखील मिळणार आहे. एक संमेलनाचं संपूर्ण सोलापूर शहरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण आहे, कारण ज्या ज्या ठिकाणी नाट्य परिषदेच्या शाखा आहे ग्रामीणमध्ये त्या 5 ठिकाणी देखील हा कार्यक्रम आपण संमेलनाच्या निमित्ताने करतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 27 तारखेला उद्घाटनापूर्वी सकाळी 7 वाजता नाट्यदिंडी निघणार आहे. भव्य नाट्यदिंडी आहे, त्यामध्ये आपल्याला आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू यासह अनेक कलावंत वर्षा उसगावकर आहेत, प्रशांत दामले आहेत, मोहन जोशी आहेत, आपल्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल साहेब हे सगळे असे दिग्गज कलावंत त्या ठिकाणी संमेलनासाठी येत आहेत, नाट्यदिंडीमध्ये येत आहेत. नाट्यदिंडीची अत्यंत जोरात तयारी सुरू झालेली आहे. जवळपास म्हणजे 70 ते 80 शाळांनी आणि 25 ते 30 महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. यामध्ये अनेक 22 प्रकारचे कलाप्रकार आहेत, तर ते सादरीकरण होणार आहे. म्हणजे जे आपण म्हणतो कांतारा, त्याचप्रमाणे अनेक प्रयोग त्या ठिकाणी सादर होतील. एक उत्साह भरून राहिलेला आहे. तर माझी सोलापूरतल्या सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण हे 26, 27, 28 तारखेला स्थानिक रंगमंचाचं उद्घाटन आहे या ठिकाणी नॉर्थकोटमध्ये, तर या सर्व कार्यक्रमाला आपण कार्यक्रम प्रसिद्ध केलेले आहेत, त्या सर्व कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी बहुसंख्येने येऊन हा आनंद साजरा करावा. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी नाट्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश येलगुलवार, प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे, समन्वयक मोहन डांगरे, प्रशांत बडवे, अविनाश महागावकर, कोषाध्यक्ष दिलीप कोरके, सहकोषाध्यक्ष सुमित फुलमांबडी, आशुतोष नाटकर, गुरुराज यल्लट्टी यांच्यासह समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.